विद्यार्थी मित्रांनो सहयोग पाठाचे पहिले दोन परिच्छेद आपण पाहिले. त्या परिच्छेदांमध्ये आपण आग्रह आणि त्याच्या मूल्यांचा परमाणु या विषयावरती चर्चा आपण ऐकलेली आहे. आता या तिसऱ्या परिच्छेदामध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर दुसऱ्या परिच्छेदात शेवटी आर्णव परमाणूची व्याख्या करतो आणि ती परमाणूची व्याख्या ऐकल्यानंतर त्याचे वडील त्याला त्या ठिकाणी म्हणतात की तू जी व्याख्या केलेली आहेस ती बरोबर आहे. मात्र या अगोदर महर्षी गणादांनी या परमाणूविषयी सांगितलेली आहे. त्यावरती आर्णव म्हणतो की महर्षी गणादांनी काय सांगितलेले आहे, त्यांची परमाणूंची व्याख्या कोणती. त्यावरती त्याचे वडील त्याला सांगतात की परमाणू म्हणजे काय, तर जे सूक्ष्म आहेत यांना सूक्ष्म अवयव नाही, तसेच जे निरअवयव असलेले सतत बदलत राहणारे आणि स्वतःला पसरवणारे असे जे काही घटक आहेत त्याला परमाणू असं म्हटलेलं आहे. आणि गणादांनी आपल्या वैशेषिक दर्शन या ग्रंथामध्ये याची व्याख्या केलेली आहे. आर्णव त्यावरती आपल्या वडिलांना विचारतो की ती व्याख्या कोणती. त्यावर आर्णवचे वडील म्हणतात की सूर्याच्या गाळामध्ये जो सगळ्यात लहान भाग आपल्याला दिसतो त्या लहान भागाच्या सहाव्या भागा इतका जो सगळ्यात छोटा भाग असेल त्याला परमाणू असे म्हणतात. सूर्य जाळ म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये दरवाज्यातून खिडकीतून सूर्याचा जो प्रकाश येत असेल त्या प्रकाशाच्या किरणांमध्ये जर आपण गाडी वाजवल्यावरती जे काही त्या ठिकाणी धुलीकण हल्लेले आपल्याला दिसतात त्याच्यातल्या सगळ्यात लहान भागाच्या सहाव्या भागाला परमाणू असं म्हटलेलं आहे असं या ठिकाणी आर्णवचे वडील सांगतात. आणि त्यावरती आर्णव म्हणतो की बाबा मला या परमाणूंविषयी आणि महर्षी गणादांविषयी अजून जाणण्याची इच्छा आहे. त्यावरती त्याचे वडील त्याला म्हणतात की उद्याच्या दिवशी तू माझ्या महाविद्यालयात ये, त्या ठिकाणी याविषयी असलेल्या पुस्तकांचं वाचन करून तुझी जिज्ञासा निश्चितच संपेल. आणि त्यावर नुसार खाली तुम्हाला जे भाषांतर केलेले आहे ते तुम्ही पहा. तसेच या परिच्छेदामध्ये आलेले तुमंत शब्द जो आहे तो पठितुम आहे. तसेच या परिच्छेदामध्ये आलेले जे विशेषण आहेत परमाणूची तीही पाच आहेत. त्याच्यामध्ये एक पहिलं आहे अतिंद्रिय, म्हणजे ज्याचे इंद्रिय खूप सूक्ष्म आहेत असं, तो स्वतः खूप सूक्ष्म आहे असा निरअवयव आणि नित्य बदलत असणारा किंवा स्वयं व्यापक म्हणजेच पसरणारा अशा तऱ्हेचे परमाणूचे विशेषण या ठिकाणी आलेले आहे.